सुजन फूड बाय ज्योती मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला मक्याचा पोह्याचा चिवडा कसा करायचा हे ते दाखवणार आहे। खूप टेस्टी आणि एकदम क्रिस्पी कसा होतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे। या आता हे आपल्याला मका आपल्याला तळून घ्यायच्या अगोदर याला आपण 2 तास उन्हामध्ये वाळू घालायचं आहे। वाळू घातल्यानंतर मग आपण हे तळायचं आहे। कशा पद्धतीने तळायचं आहे आपण ते पाहूया। गॅस वरती तेल ठेवलेलं आहे, कढई मध्ये तेल टाकलेलं आहे। तेल आपल्याला एकदम कडक असं तापलेलं पाहिजे जेणेकरून ही आपली जी मका पोह्याची पापडी आहे ते आतमध्ये टाकली की डायरेक्ट पटकन वरी आली पाहिजे। पहा आता हे पहा अशा पद्धतीनं एकदम वरी आली पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला तेल एकदम आपल्याला परफेक्ट कडक असं तापलेलं पाहिजे। हे पहा आपलं तेल व्यवस्थित असं तापलेलं आहे। मी इथे अशी झारी घेतलेली आहे की अशा पद्धतीची झारी आपल्याकडे सगळ्यांकडेच असते, त्यामध्ये मी हे पोहे टाकलत आहे आणि आपल्याला यामध्ये घेऊन तळून घेत आहे जेणेकरून आपले व्यवस्थित पोहे तळले जातील आणि आपल्याला अवघड होणार नाही काढण्यासाठी, त्याच्यामुळे मी असं करत आहे। हे पहा आणि जे काही थोडे असे खाली पडलेले असतील छोटे असलेले ते खाली येतात, ते आपण लगेच यामध्ये टाकून घ्यायचं आहे। असे केल्यामुळे कसं होईल एकदम सोपी पद्धत आहे आणि आपले पोहे देखील करपले जाणार नाही, व्यवस्थित तळले जातील। आपण सगळेच पोहे अशा पद्धतीचे तळून घ्यायचं आहे। पोहे तळलेलं आहे, त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे तळत आहे। आपल्याला मक्याचं पोह्याचा चिवडा आणि मसाला शेंगदाणे क्रिस्पी मसाला शेंगदाणे करायचं आहे। मी ते देखील डायरेक्ट तेलामध्ये मी शेंगदाणे टाकणार नाही, हे चाळणी झारी आहे आपली, या झारीमध्ये आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहेत। मग आपल्याला हे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। स्पूनने याला खाली वर करून घ्यायचे आहे। आपण डायरेक्ट तेलामध्ये टाकल्यामुळे काय होतं काढेपर्यंत आपले शेंगदाणे अर्धे चांगले निघतात आणि अर्धे करपून जातात। हे असं तळल्यामुळे काय होईल आपल्याला काढायला पण सोपं जाईल आणि आपले शेंगदाणे सगळे व्यवस्थित असे क्रिस्पी एकदम व्यवस्थित असे तळले जातील। स्पूनने मात्र थोडस खाली वर करायचं आहे याला। हे पहा मका पोहा चिवडा आणि मसाला शेंगदाणे करायचे आहेत आपल्याला। आता हे दोन्ही ऍट अ टाइम एकदाच होतात, कशामुळे म्हणजे याचे जे यामध्ये जे साहित्य टाकणार आहोत आपण मसाले टाकणार आहोत दोन्हीचे देखील सेम आहेत, त्याच्यामुळे मी दोन्ही तुम्हाला एकदाच करून दाखवत आहे। यामध्ये मी मका पोहामध्ये शेंगदाणे तळून घेतलेले आहेत ते शेंगदाणे ऍड करत आहे। डाळव मी तसंच टाकत आहे। धना पावडर आहे, धना पावडर आपल्याला दोन्हीमध्ये पण टाकायचं आहे। शेंगदाणे मसाला शेंगदाण्यामध्ये पण कमी प्रमाणामध्ये टाकायचं आहे। यामध्ये पण आपल्याला हाफ टेबल स्पून धना पावडर टाकायचं आहे। जिरा पावडर पाव टेबल स्पून मसाला शेंगदाण्याला, पोह्याच्या चिवड्याला हाफ टेबल स्पून जिरा पावडर। साखर घेतलेली आहे पिठी साखर, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकतात, नाही आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल। मी यामध्ये एक चिमूट टाकत आहे शेंगदाण्यामध्ये मसाल्याच्या आणि राहिलेली साखर आपण ह्या मक्याच्या पोह्यामध्ये टाकत आहे। चाट मसाला घेतलेला आहे मी, अगदी थोडासा चाट मसाला मी मसाला शेंगदाण्यामध्ये टाकत आहे। मका पोहामध्ये देखील मी पाव टेबल स्पून टाकलेला आहे, परत पाव टेबल स्पून टाकणार आहे। आता आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, मसाला शेंगदाण्याला आपल्याला पाव टेबल स्पून लाल तिखट टाकायचं आहे। मक्याच्या पोह्याला आपल्याला हाफ टेबल स्पून लाल तिखट टाकायचं आहे। मीठ आपल्याला आता चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे, अगदी थोडंसं यामध्ये जसं लागेल त्या पद्धतीनं आपल्याला मीठ ऍड करायचं आहे। आता हे आपल्याला दोन्ही पण व्यवस्थित असं मिश्रण हे मसाले जे आपण टाकलेले आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत, मसाला शेंगदाणा आणि हे मका पोहा। मका पोहा मी डब्यामध्ये हे मिक्स करत आहे त्यामुळे जेणेकरून सोपं जाईल। मी असं डब्बा झाकत आहे, हात वगैरे लावायची काहीच गरज नाही, एकदम परफेक्ट असे आपले मका पोहा चिवडा तयार झालेला आहे। दोन्ही पण आपले ऍट अ टाइम एकाच टाइममध्ये आपण बनवू शकतो,
खूप सोपी रेसिपी आहे, खूप पटकन होणारी रेसिपी आहे. आपण हे ट्रॅव्हलिंग मध्ये पण घेऊ शकतो. लेकरांना आपल्याला स्नॅक्स म्हणून आपण त्यांना डब्यामध्ये देऊ शकतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.